नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज तुमचं आजच्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट रिपोर्टमध्ये सहर्षे स्वागत करतो. आज आपण पाहिलं असेल की सकाळपासून निफ्टीने एक पॉझिटिव्ह मूव्ह दिला, त्यानंतर पूर्णपणे रेंगाळली. ज्याप्रमाणे आपण आपल्या टेलिग्रामला सकाळी अपडेट दिला होता त्याप्रमाणे तो टाइमपास करत होता. पाहूया नक्की उद्या काय बनणार आहे आणि आपल्याला कशी ट्रेडची तयारी करायची, उद्या ट्रेड सेटअप कुठल्या दिशेने ठेवायचा आहे, कॉलवर लक्ष ठेवायचं की पुटवर. व्हिडिओला सुरुवात करतोय. सगळ्यात आधी सांगेल की निफ्टी आज 18,118 क्लोज झाली आहे. आणि आपण जर पाहिलं तर सकाळी मी तुम्हाला 18,000 सपोर्ट दिला होता आणि 18,200 ही महत्वाची त्याच्यासाठी रेजिस्टन्स लाईन होती. आणि आज परत पुन्हा एकदा डोजी बनवलेला निफ्टीने. मग इथे तर तो पुन्हा कन्फ्यूज आहे, तो कन्फ्यूज आहे तर आपण कन्फ्यूज नाही व्हायचं. थोडं लोअर टाइम फ्रेमला चेक करूया की याच्यामध्ये काय दिसतंय. तर निफ्टीचा सेम छोट्या टाइम फ्रेमला आपण जाऊन चेक करूया. तुम्ही जर एक ऑब्झर्व करत असाल तर तो पूर्णपणे त्या रेंजला जाऊन इथे रेंगाळताना दिसतोय. जर तुम्ही आधीही आपण याच्यामध्ये पाहिलं होतं की तो एक गॅप अप काल बनवला होता, ओके, त्यानंतर तो टिकलेला नाहीये त्या कंडिशन्समध्ये. आणि मला असं वाटतंय की या लेवल्समध्ये, ओके, तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं तर एक पुन्हा रेजिस्टन्स लाईन आहे. उद्याच्यासाठी तुम्हाला 18,140 वरती जात नाही तोपर्यंत खूप मोठी तेजी करायची नाहीये. त्यातल्या त्यात मी म्हणेन 18,150 च्या वरती गेला तर 18,200 क्विक रेजिस्टन्स सकाळी भेटू शकतो. तर त्यामुळे थोडं लक्ष ठेवा इथे. शक्यता आहे वरत्याच्या दिशेने जाण्याची, परंतु जास्त त्याच्यामध्ये फोर्स दिसत नाहीये. आणखीन महत्वाची गोष्ट मला असं वाटतंय की इथल्या लेवलला याला थोडा बऱ्यापैकी स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. जवळपास मी म्हणेल की 18,070 to 100 लेवलला, 18,070 हा स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे छोट्या टाइम फ्रेमला. ट्रायंगल जो बनवतोय याच्यामध्ये मला असं वाटतंय की तुम्ही ब्रेकआउट दिला तरच एंट्री करा 18,150 वरती. तर तुम्हाला 100 पॉईंटची रॅली मिळेल, तरच तुम्हाला त्याच्यावर फोकस ठेवायचा आहे. ओपनिंग जर रेंजबाउंड देतोय तर थोडं थांबा, कारण रॅली मिळणार नाहीये त्याच्यामध्ये, ओके. आता थोडं जाऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दाखवतो येतो ते पाहूया, जेणेकरून बँक निफ्टीचा ट्रेड सेटअप उद्याच्यासाठीचा आपण याच्यामध्ये चेक करायचा आहे, ओके. आता याच्यामध्ये मी आणखीन एक गोष्ट बँक निफ्टीमध्ये ऑब्झर्व केली आहे, ती अशी दिसते की गॅप अप केलाय. ऍक्च्युली तर तुम्ही याच्यामध्ये पाहिलं असेल तर बँक निफ्टी ह्या रेंजमधून बाहेर पडलेला आहे सध्याच्या कंडिशनला, परंतु पुन्हा एकदा तो वरच्या साईडला एक शूटिंग टार्गेट बनलेला आहे. थोडी परत रिस्की कंडिशन आहे याच्यामध्ये. पाहूया लोअर टाइम फ्रेमला काय दाखवतोय तो, कारण याच्यामध्ये तो पुन्हा तो पॉज घेईल असंच इनडायरेक्टली दाखवतोय. तर छोट्या टाइम फ्रेम ज्या असतात याच्यामध्ये, याच्यामध्ये मला असं दिसतंय की ह्या छोट्या टाइम फ्रेममध्ये एक बॉक्स बनवला होता मागच्या वीकमध्ये. जर तुम्ही आय थिंक ऑब्झर्व केला असेल तर पाहू शकता याच्यामध्ये. आणि ह्या बॉक्सनुसार काय दिसतंय हे पण मी तुम्हाला आधी ते सांगतो, ओके. थोडं आपण छोट्या टाइम फ्रेम्समध्ये जाऊन बघूया. याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेल की कशा कशा प्रकारे आपण काही गोष्टी चेक करत होतो. इथे एक गोष्ट मी ऑब्झर्व केली होती की इथे थोडा एक बॉक्स होता दिसतोय आणि आज याच्यावरती गेलाय, चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. आता याला मी काढून टाकतोय जेणेकरून तो थोडा रेंजच्या बाहेर तरी जायला तयार झालेला आहे. परंतु आणखीन एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही इथे ऑब्झर्व केली असेल बँक निफ्टीमध्ये की त्याने गॅप अप दिलेला आहे, परंतु त्या लेवलला तो सस्टेन नाही झालेला, ओके. ह्या लेवलला तो सस्टेन नाही आहे कुठल्या लेवलला. उद्याच्यासाठी 42,700 खूप महत्वाची सपोर्ट झोन असेल. सकाळी वरती गेला परंतु पुन्हा तो खालच्या दिशेने येत होता, सपोर्ट कॅच करतोय. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला इथे मी दाखवू इच्छितो की याच्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करा, तुम्हालाही ही गोष्ट ऑब्झर्व झाली पाहिजे. येस, एक गोष्ट म्हणजे काय तर याच्यामध्ये आम्हाला आणखीन पण एक रेजिस्टन्स दिसतोय. कसा दिसतोय हेही तुम्ही इथे पाहू शकता, ओके. एक गोष्ट ऑब्झर्व करा की इथे आम्हाला असं दिसतंय की 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये एक रेजिस्टन्स लाईन तिसरी वेळ आहे की तो त्या लाईनला टच करायचा चाललेला आहे. म्हणजे काय तर आज बँक निफ्टी सस्टेन नाही झाली का तर ही रेजिस्टन्स लाईन खूप स्ट्रॉंग आहे. इथे बॉक्सच्या बाहेर गेलाय, चांगली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह आहे. कारण आज ICICI बँक आणि कोटक बँक यांचे जे रिझल्ट आले मागच्या वीकमध्ये त्याच्यामुळे थोडा आज बूम होता त्या दोन स्टॉकमध्ये, ओके. आता मला असं वाटतं उद्याचं ओपनिंग 42,800 वरती देतोय तो, तर नॉर्मली तो इथपासून 43,000 जाण्याचा प्रयत्न करेल. परंतु आपली एंट्री जर तेजी करायची असेल तर नॉर्मली 43,000 वरती असेल तर सेफ झोन मध्ये आपण जाऊ, चांगली रॅली मिळेल. इथे बँकांवर लक्ष ठेवा, कारण उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे आणि फिन निफ्टी काय आहे हे त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलंय. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे, किंवा जो सॅटर्डेला व्हिडिओ दिला होता तोही तुम्ही पहा, इन डिटेलमध्ये कळेल. कारण उद्या मार्केटमध्ये थोडा मुवमेंट राहू शकतो बँकांमुळे, तर इथे लक्ष ठेवताल. आणि आणखीन महत्वाची गोष्ट,
पुट मध्ये ज्यांना बसायचंय त्यांनी कुठे बसायचं हे पण इथे तुम्हाला मी सांगून ठेवतो. याच्यामध्ये इथे महत्वाची लेवल असेल 42,750. उद्या जर तो 42,750 तोडतोय तर तुम्हाला पुट साईडला चांगली एंट्री मिळेल, की जो नॉर्मली 42,500-42,250 पर्यंत स्टेप बाय स्टेप खालच्या दिशेने घेऊन येईल. म्हणजे पुट मध्ये एंट्री 42,750 तोडला तरच, कॉल मध्ये एंट्री 43,000 तोडला तरच, 42,800-750-300 इथे मोठे टार्गेट मिळणार नाही, इथे स्टॉप लॉस जास्त हिट होतील लक्षात ठेवा. आणि ही माहिती मित्रांपर्यंत शेअर करा, कारण अशी माहिती इन डिटेलमध्ये मला नाही वाटत तुम्हाला कोण देईल, कारण मला वाटतं तुमच्या प्रत्येकाचा लॉस नको व्हायला म्हणून एवढ्या लेवल्समध्ये जातोय मी. आता थोडं स्टॉक्सवर चर्चा करूया. ह्या स्टॉक्समध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, जर मार्केट बाईल साईडला राहील, बाईंग साईडला, तर दोन स्टॉक्सवर लक्ष द्या, आणि जर बिअरिश राहील तर त्याच्यावर चर्चा करूया. काल दिले जे स्टॉक्स होते फ्रायडेला, याच्यापैकी GIC हाऊसिंग फायनान्स आणि स्टरलाइट खूप छान चालले. आज पाहूया कुठले दोन स्टॉक्स आहेत ते. याच्यामधला जो पहिला स्टॉक्स आहे आपण काढलेला, तर त्याचं नाव आहे राईट्स लिमिटेड. ओके, राईट्स लिमिटेड इंडिया, राईट्स इंडिया लिमिटेड असं या स्टॉक्सचं नाव आहे. याच्यामध्ये आम्हाला असं दिसतंय की थोडा तो एका रेंजमधून पुन्हा बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. 348.60 क्लोजिंग आहे, 350 वर तुम्हाला याला ऑब्झर्व करायचं आहे. एंट्रीसाठी तुमची 350 वर बोलू शकते, परंतु तुमच्या स्टडी नेच. ओके, याच्यानंतर जो पुढची स्क्रिप्ट आहे हे आपण याच्यामध्ये चेक करूया. परिमल एंटरप्राइजेस लिमिटेड, ओके, पिरॅमल एंटरप्राइजेस लिमिटेड हे स्टॉकचं नाव आहे. याच्यामध्ये आम्हाला थोडं दिसतंय असं की थोडा तो इथून बाईंग झोन मध्ये बनतोय. खूप दिवसाची एक कन्सोलिडेशन फेज होती, याच्यामधून तो बाहेर निघतोय. 850 आहे, 855 वर तुम्हाला गाडीमध्ये बसायचंय. 855 वर 870-80 पर्यंत येणाऱ्या दिवसात टप्प्याटप्प्याने जाईल. इंट्राडेचा विचार करतोय, 855 वर 2-3% विचार केला तर उत्तम राहील. इनकेस मार्केट डाऊन राहतंय तर काय करायचं हे आपण याच्यामध्ये चेक करूया. JK टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड हा आपली स्क्रिप्ट आहे. याच्यामध्ये JK टायर मध्ये आम्हाला दिसतोय की पुन्हा एकदा तो जोरदार पडायच्या तयारीत आहे. ऑलरेडी सेलिंग प्रेशर मध्ये खूप सारा आहे. 168 आहे, 167 च्या खाली पुन्हा डाऊन झोन ओपन होईल, 160 पर्यंत घेऊन जाईल. 4 स्क्रिप्ट आहे जर मार्केट डाऊन साईडला राहते याच्यामध्ये, तर ही जी स्क्रिप्ट असेल याच्यामध्ये आमचं नाव आहे अंबुजा सिमेंट्स लिमिटेड. अंबुजा सिमेंटचा हा ग्राफ आहे. अंबुजामध्ये आपल्याला असं दिसतंय की याच्यामध्ये ही डाऊन साईड आहे, आणि आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे तो एका रेंज मधून पुन्हा एकदा बाहेर पडायचा प्रयत्न करतोय. ओके, कन्सोलिडेट होता बरेच दिवस, 501.10 क्लोजिंग आहे. 500 खाली 480 पर्यंत आपल्याला रॅली मिळेल. इंट्राडेचा विचार करतो तर 10-12 रुपये आरामात देतो असा स्टॉक्स. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण निफ्टी बँक निफ्टी पाहिलं. उद्या काय करायचं, कुठे लेवल्स बनणार, ट्रेड कुठल्या साईडला बनणार, ह्या गोष्टी पाहिल्या. विथ काही स्टॉक्स ही तुम्हाला देतोय मी, आणि खूप छान प्रकारे हे स्टॉक्स काम करतायत. ज्या स्टॉक्समध्ये एंट्री भेटत नाहीये त्या लेवलच्या ट्रेड करायचा नाहीये. इनकेस गॅपअप झाला तो सोडून द्या, गॅपअप झाल्यावर एंट्री मारायचा विचार करू नका, कारण बऱ्याच वेळा तो कधी कधी रिव्हर्स येतो. ओके, या व्यतिरिक्त टेलिग्रामला फॉलो करा, कारण इथे खूप सारे डिटेल माहिती तुमच्यापर्यंत आमची टीम शेअर करत असते. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काय हवंय, जसं फिन निफ्टी तुमच्या तुमची जी काही रिक्वायरमेंट होती त्यानुसार आम्ही बनवून आणला. तुमच्या या व्यतिरिक्त काही असतील तरी बनवा, आणि आणखीन डिटेल्समध्ये माहिती आमच्याकडून जाणून घ्या. या व्यतिरिक्त ज्यांनाही पुण्याची कार्यशाळा जॉईन करायची आहे त्यांनी आजच 888-280-90-90 ह्या नंबरला संपर्क साधा, आणि तुमची जागा आज कन्फर्म करा, जेणेकरून आपण तिथे भेटून आणखीन डेप्थमध्ये मार्केट अनालिसिस शिकूया. थांबूया इथे, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6:00. धन्यवाद.